प्रसिद्ध लेखक शिवाजीराव सावंत यांनी मराठी साहित्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. अशा मृत्युंजय या कादंबरीशिवाय ग्रंथालयाची संकल्पनाच पूर्ण होऊ शकत नाही असं मत लेखक राजेंद्र खेर यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात मृत्युंजय प्रतिष्ठानाच्या वतीने 2018 मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कार MKCLचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन करण्यात आला आहे. तर समाजकार्यासाठी रेणुताई गावस्कर यांना सन्मानित करण्यात आले. लेखक शिवाजीराव सावंत यांचं कार्य अवलौकिक आहे. अशा व्यक्तींचा सहवास मिळाला हे माझं भाग्य आहे. मराठी साहित्यामध्ये मृत्युंजय या कादंबरीने मला जागं केलं. समाजातील जी दरी निर्माण झालीये ही दरी मिटवण्याचं काम या कादंबरीनं केलं असं मत लेखक राजेंद्र खेर यांनी व्यक्त केलंय. एक पुस्तक पुन्हा पुन्हा लिहून 3-4 वर्ष एक पुस्तक लिहित असतो म्हणून मी गेली 25 वर्ष लिहितो पण माझी फक्त 10 पुस्तकं प्रकाशित आहेत. तर त्यामुळे हा जर का भाग घेतला तर आपल्याकडे वाचक फार सुज्ञ असतो. मला असं वाटतं की समीक्षकांपेक्षा वाचक जास्त सुटतो, जास्त सुज्ञ असतो. कारण त्याला कळतं कोणतं पुस्तक उचलायचं, कोणतं भेट द्यायचं, कोणतं उचलं त्याची पालखी काढायची. आपण विचार करा, मृत्युंजयची तुम्हाला कुठेही जाहिरात मिळणार नाही. मृत्युंजय विषयी समीक्षकांनी तर मला माहित नाही किती पण कदाचित पाठही फिरवली असेल, पण मृत्युंजय शिवाय लायब्ररी उभीच राहू शकत नाही. ज्या मृत्युंजय कादंबरीने कर्णातील मृत्यूसमयी असणारं दातृत्व शिवाजीराव सावंत यांनी समोर आणलं, आता या समाजात अशाच दातृत्वाची गरज असल्याचं मत रेणुताई वागसकर यांनी व्यक्त केलंय. मृत्युंजयकरांबद्दल मला असं सांगावंसं वाटतं की त्यांनी आम्हाला कर्णाबद्दल हे सांगितलं ना की दातृत्वाचं शेवटचं टोक जे जे तुझं जवळ आहे. मृत्यूशय्येवर असलेला कर्ण म्हणतो की माझ्याकडे एक याचक आलेला आहे, पुत्राला म्हणतो की माझे सोन्याचे दात देऊन टाकणार, ते पाडणं माझे सोन्याचे दात. मृत्यूच्या क्षणी इतकं पराकोटीचं दातृत्व आपण जेव्हा हे वाचतो, मला आपल्याला हे अगदी नम्रपणे सांगावं असं वाटतं की कुठलंही समाजाचं काम हे उत्तम वाचक जास्त चांगलं करू शकते याची मात्र मला खात्री आहे. अगदी मृत्यूच्या क्षणी जो कर्ण असं म्हणतो की दे ना ते दात, मला मृत्यू कितीही वेदनामय आला तरी चालेल, जाता जाता दिलं हे पाहिजे. शेवटी जीवनच कशाला मिळालं आहे.